नमस्कार, मी ज्योतिष विशारद पंडित असमी। एस भक्ती चॅनलच्या रंगराशींच्या या कार्यक्रमामध्ये आपले सर्वांचे स्वागत। आज रविवार 27 मार्च, आपण जाणून घेऊया आजचा दिवस 12 राशींसाठी कसा असेल। मेष राशी, आज व्यावसायिक कार्यात तुम्ही कुटुंबातील वरिष्ठ सदस्यांचा सल्ला घेणे फार आवश्यक आहे, जे तुमच्यासाठी फार फायद्याचे ठरू शकतं आणि कामात वाढ सुद्धा होऊ शकते। आज व्यवहाराशी संबंधित कामात अचानक लाभ सुद्धा मिळेल, पण उतावळपणाने वागून चालणार नाही। मन काहीसे तुमचे चंचल राहील, कौटुंबिक वातावरण आनंदही राहील, जवळच्या लोकांना भेटण्याचा कार्यक्रमही करता येतो, ओळखीच्या लोकांकडून फायदा दिसत आहे। आरोग्य तुमचे काही ठीकठाक राहील, परंतु हवामानाच्या विरुद्ध अन्नामुळे पोटात काही प्रकारची समस्या निर्माण होऊ शकते, त्यामुळे काळजी घ्या। जाणून घेऊया वृषभ राशी। आज आपल्या मनात उदासीन वृत्तीमुळे मनाला शांतता लागणार नाही। आज कोणाकडून रक्कम स्वीकारणे किंवा पैशाच्या देवाणघेवाणीचे व्यवहार करू नका। खर्चाचे प्रमाण वाढेल, घरात शांततेचे वातावरण राहील असे प्रयत्न करा। व्यवसायात अनपेक्षित यश मिळण्याचे चिन्ह आहे। नवीन लोकांना भेटण्यास रस असेल, प्रलंबित कामे तयार केली जाऊ शकतात। शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य मिळणार नाही। इतर कोणाचे हित करण्याचा प्रयत्न स्वतः अडचणीत येण्याची शक्यता दिसत आहे। रागावर मात्र नियंत्रण ठेवा, मानहानी होण्याची शक्यता जाणवत आहे। जाणून घेऊया मिथुन राशी। आज तुमचे उत्पन्न वाढेल, खर्च वजा जाता फार पैसे उरणार नसले तरी कर्ज घेण्याची वेळ येणार नाही। खर्चावर नियंत्रण मात्र ठेवा, भविष्यात याचे सुखद परिणाम जाणवते। व्यावसायिकांसाठी आजचा दिवस लाभदायक दिसत आहे। आर्थिक परिस्थिती सुधारल्याने तुम्ही खर्च करण्याच्या मनस्थितीत असणार आहात। अडचणींच्या काळात तुम्हाला मदत करण्यासाठी अनेक मित्र व नातेवाईक मदतीला येतील असे आढळून येऊ शकतात। ते तुम्हाला आधार देतील, त्यामुळे तुम्ही त्यांना आज बोलवण्यासाठी घाबरू नका। तुम्ही तुमच्या जवळच्यांना भरपूर सल्ले व मदत केली आहे। जाणून घेऊया कर्क राशी। कार्यक्षेत्रात योग्य बदल सध्या होण्याची शक्यता दिसत नाही, म्हणून सध्या काय चालू आहे यावर आपले लक्ष ठेवा। वेळ गुंतवणे तुमच्या हिताचे ठरेल, तसेच बाह्य काम आपल्यासाठी फायद्याचे ठरू शकतं। प्रस्तावना समर्थन व स्वीकृती मिळू शकते, पण अधिकाऱ्यांशी वाद घालू नका। आज तुम्ही कुटुंबासाठी काहीतरी चांगले कार्य करू शकता। घरात पाहुण्यांचे आगमन देखील वातावरण अधिक आनंददायी करू शकतं। आरोग्य तुमचे काही ठीक राहणार आहे, कशाचीही काळजी करू नका, पण सध्याच्या हवामानामुळे स्वतःची मात्र काळजी घ्या। जाणून घेऊया सिंह राशी। आजचा दिवस तुमच्यासाठी शुभ असणार आहे आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात। घरगुती स्तरावर मांगलिक कार्य देखील आयोजित केली जाऊ शकते। तुमचा धार्मिक कामात रस वाढेल आणि जवळच्या प्रवासाचा योग्य आहे। रात्रीचा काही वेळ कुटुंबासोबत घालवला तर चांगले आणि फायद्याचे ठरू शकेल। आज संध्याकाळी तुमचे मन धार्मिक कार्यात व्यस्त राहील आणि कुटुंबाच्या आनंदात वाढ सुद्धा होऊ शकते। मित्र आणि नातेवाईकांकडून तुम्हाला काही चांगली बातमी मिळू शकते। तुम्हाला गुंतागुंतीच्या समस्यावर उपाय सुद्धा सापडतील। जाणून घेऊया कन्या राशी। तुमच्या कार्यालयात तुम्हाला प्रगतीची भरपूर संधी मिळणार आहे, अशा संधी दौडू नका। तुमच्या अधिकाऱ्यांवर तुमचा चांगला प्रभाव सुद्धा पडू शकतो। आज कोणीही भागीदारी करताना आणि व्यवहार करताना सावध राहा। सर्व प्रस्तावना नकार द्यावा असे नाही, पण जोडीदार योग्य निवडा। कोणत्याही कागदपत्रावर सही करण्यापूर्वी ते पूर्ण समजून घ्या। कोणावरही डोळे झाकून विश्वास ठेवू नका। भागीदारीची पार्श्वभूमी जाणून घ्या। आज तुम्हाला व्यावसायिक यात्रा लाभदायी ठरू शकते, तुमच्या उत्साहात वृद्धी होऊ शकते, देश विदेशात संपर्क वाढू शकतो। जाणून घेऊया तूळ राशी। तुमचा आत्मविश्वास आणि धैर्य शिगेला पोहोचेल। राजकारण किंवा सामाजिक कार्याशी संबंधित लोक अनेक संघांमध्ये सहभागी होत असतात। तुम्हाला आदर मिळेल आणि काही नवीन जबाबदारी देखील मिळू शकतात। निसटल्या गोष्टी सतत तणाव वाढवत असतात। योग्य व्यक्तीशी याबाबत संभाषण करावे, त्याने तणाव कमी करण्यास योग्य मदत तुम्हाला मिळेल। शांत राहून आपले विचार योग्य व्यक्तींबरोबर आपल्या समस्या संभाषणाने त्या सोडवण्याचा प्रयत्न करावा। धोकादायक गुंतवणुकीपासून दूर राहा। जाणून घेऊया वृश्चिक राशी। आज तुम्हाला सामाजिक कार्यात किंवा समारंभात भाग घेण्याची संधी मिळू शकते।
मित्रस्नेहांशी सुसंवाद साधल्याने मनाला काही आनंद मिळेल. उत्साह व धडाडी योग्य कारणांसाठी वापरा. दैनंदिन कामात थोडा अडथळा येऊ शकतो. वरिष्ठांचे मार्गदर्शन घ्यावे लागेल. सुंदर स्थळी पर्यटनाला जाण्याचा वेळ ठरवा. शुभवार्ता समजेल. पत्नी आणि संततीकडून तुम्हाला लाभ दिसत आहे. अचानक धनप्राप्तीचा संभव दिसत आहे. वस्तू खरेदी करण्यासाठी दिवस तुमचा अनुकूल आहे. कामाच्या अतिताणामुळे तुम्हाला थकवा जाणवू शकतो. जाणून घेऊया धनुराशी. आज प्रत्येक काम मनाप्रमाणे पूर्ण होऊ शकतं. काही लोक जे तुमच्या विरोधात होते आज तुमचे निर्दोषत्व त्यांच्यासमोर सिद्ध होऊ शकतं आणि नातं पुन्हा गुढ होईल. पण शोकच्या नावाखाली जास्त खर्च करणे किंवा कर्ज घेणे जेवढे टाळता येईल तेवढे टाळा. तसेच जर तुम्ही एखाद्याला वचन दिले असेल तर ते नक्कीच पूर्ण करा, अन्यथा तुमची प्रतिमा खराब होऊ शकते. विचारात वेळ घालूनही तुमच्या संधी हाताबाहेर जाऊ शकतात. व्यवसायातील उपक्रम सुरळीत चालू राहतील, परंतु आपल्या कृती आराखड्यात काही बदल करणे देखील आवश्यक आहे, जेणेकरून चांगले परिणामसुद्धा मिळू शकतील. जाणून घेऊया मकर राशी. आज तुमचे नियोजित काम व्यवस्थित पार पडेल. ऑफिस वा कामाच्या ठिकाणी आपले वर्चस्व वाढेल. तुमचे मनोबल उंचावेल. ग्रहजीवनात वातावरण आनंदी राहील. तब्येत तुमची चांगली राहील. मानसिक स्वास्थ्य लाभेल. मित्र स्नेही यांच्या भेटीने तुम्ही एकदम खुश राहाल. उत्तम भोजनांचा आस्वाद घ्याल. वस्त्र आभूषणे मिळतील आणि वैवाहिक जीवनात सुख आणि समाधान लाभेल. जोडीदाराविषयी मनात उगाच ग्रह करून घेऊ नका. उतावीळपणा करून चालणार नाही. आजचा दिवस मनाप्रमाणे घालवा. मनातील इच्छा साकारता येतील. जाणून घेऊया कुंभ राशी. आज तुम्ही आध्यात्मकडे झुकाल. आपल्यातील रूपाला ओळखत आध्यात्मिक ज्ञान वाढवण्याचा प्रयत्न करा. त्या मार्गावर चालण्याने तुम्हाला आनंद व शांती मिळेल व आपले स्वास्थ्यसुद्धा सुधारेल. आज तुम्हा दोघांनाही प्रेमाचे महत्त्व जाणवणार आहे. जोडीदाराकडून तुम्हाला शारीरिक मानसिक व बौद्धिकदृष्ट्या समाधान मिळेल. प्राण्यांच्या दृष्टिकोनातून आजचा दिवस तुमच्यासाठी खूप चांगला असणार आहे. संधीचा त्या फायदा घ्या. तुम्ही सरकारी नोकरीसाठी अर्ज केला असल्यास काही सकारात्मक बातमी मिळू शकते. ही तुमच्यासाठी चांगली संधी आहे. जाणून घेऊया शेवटची राशी मीन. आज तुमची आर्थिक स्थिती उत्तम दिसत आहे. तुम्ही तुमचा सकारात्मक दृष्टिकोन आणि संतुलित विचार करून पुढे जाल आणि तुमची कामे वेळेवर पूर्ण करू शकाल. भावनिकतेऐवजी तुमचा व्यावहारिक दृष्टिकोन तुमच्या प्रगतीसाठी उपयुक्त ठरेल. परंतु कोणत्याही प्रकारची नवीन गुंतवणूक तात्पुरती स्थगित करा, कारण पैशाशी संबंधित काही हानिकारक परिस्थिती असल्याचे दिसत आहे. भावांसह चालू असलेल्या मालमत्ता किंवा विभागणी संबंधित वाद मध्यस्थीद्वारे सोडवा. कामाच्या ठिकाणी काही निर्णय घेताना समस्या उद्भवू शकतात. आपण जाणून घेतले 12 राशींसाठी आजचा दिवस कसा असेल. उद्या पुन्हा भेटू रंगराशींच्या कार्यक्रमामध्ये. तुमचा दिवस सुखी व आनंदी जाओ. धन्यवाद.